जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक चौथा समास नववा आत्मनिवेदन भक्ती श्रीराम मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नवमी श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आठव्या भक्तीचे निरूपण केले आता सावध होऊन नववी भक्ती कोणती ते ऐका नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी नवव्या भक्तीला निवेदन भक्ती म्हणतात यात आत्मनिवेदन करायचे असते तेही कसे करावे हे स्वाभाविक रीतीने स्पष्ट करून सांगतो एका निवेदनाचे लक्षण देवाशी व्हावे आपण करावे तत्वविवरण कडे निवेदनाचे लक्षण असे आहे यात आपण स्वतःला देवास समर्पण करावे ते कसे करायचे ते विवेचनाने कळते मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची बजावे हे अवघेची जाणावे विलक्षण मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे देवाला बजायचे हे सर्वच अयोग्य आहे लक्षण असून विलक्षण ज्ञान असून अज्ञान भक्त असून विभक्त जन ते हे ऐसे लक्ष असून लक्षणहीन म्हणावे ज्ञान असून अज्ञान आहे असे म्हणावे आणि भक्त असून विभक्तपणे राहावे हे सर्वच काही विलक्षण व विपरीत आहे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे मनि भक्त नव्हे विनी काहीच नव्हे समाधान जो विभक्त नाही त्यालाच भक्त म्हणता येईल आणि जो विभक्त आहे तो भक्त असू शकत नाही या विरोधाभासाचे समाधान विचार विचाराशिवाय होणार नाही तसात्म विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतरयामी म्हणून साधकाने विचार करावा देव कोणाला म्हणायचे ते ओळखावे व मी कोण असा आपला आपणही अंतर्मुख वृत्ती करून अंतकरणात शोध घ्यावा मी कोण ऐसा निवाळा पाहू जाता तत्व झाला विचार करती उजाळा आपण नाही मी कोण याचा निवाळा करू लागल्यावर एक एका तत्वाचा निराश करीत गेलो गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो आणि मग मी म्हणून कोणीच उरत नाही ज्याला आपण मी म्हणतो म्हणतो त्याचे अस्तित्वच नाही हे विवेकाने कळून येते तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले जे तत्व ज्यातून झाले त्यात त्याचा विवेकाने लय करीत गेले की की सर्वच प्रकृतीचा निराश होतो म्हणजे मूळ मायाही उरत नाही मग मी म्हणणाराही उरत नाही केवळ एकमेव सच्चिदानंद स्वरूपच उरते हे जेव्हा कडून येते तेव्हा सहजत आत्मनिवेदन होते तत्व रूप सकड भाषे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा जे दृश्य विश्व आहे ते पांच भौतिक आहे याचा विवेक करून एक एका तत्वाचा निराश करीत गेले की शेवटी प्रकृतीचाही निराश होतो व फक्त आत्मा शिल्लक राहतो व मग आपण म्हणजे आत्मा हे कडून येते एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदा करू तिसरा आपण कैचा कोरू अनिलामध्ये मुख्य तत्वे दोन मानली तर एक म्हणजे परमेश्वर परमेश्वर म्हणजे शिव दुसरी जगाच्या रूपाने भासणारी प्रकृती ही दोनच मूल तत्वे असतात ना त्यात मी हा तिसरा चोर कुठून आला ऐसे हे सिद्धचे असता नाथली लागे देह अंता परंतु विचारे पाहू जाता काहीच नसे याप्रमाणे विचाराने हे सर्व सिद्ध झाले असता लटकी मी देह ही बुद्धी उगीच मागे लागली आहे पण विचार केल्यावर मीचे अस्तित्वच राहत नाही पाहता तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना वि विश्वाकारे व्यक्ती नाना, नाना, नाना तत्वे विस्तारली तत्व विवेचन करून लागल्यावर एका तत्वातून दुसरे तत्व कसे झाले हे करते व पिंड ब्रह्मांड रचना कशी झाली व विश्वाकार नाना व्यक्ती यांच्या रूपाने नाना तत्वे म्हणजे पंचमहाभूताधिक निकच कशी विस्तार पावली आहेत हे कळून येते तत्वे साक्षत्वे ओसरती साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आत्मा असे आदिअंती आपण कैचा याप्रमाणे विवेक करू लागल्यावर आपण स्व तत्वांहून भिन्न साक्षी आहोत हे करते ही जाणीव झाली की तत्वे ओसरतात पुढे जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरे साक्षीत्वही उरत नाही आदिअंती फक्त एक आत्माच आहे हे कळाल्यावर मी शिल्लक राहत नाही आत्मा एक स्वानंद हे वचन तरी मग आपण काहीचा भिन्न उरला तेथे एक आत्माच स्वानंद घन असून अहमात्मा म्हणजेच मी तो आत्माच आहे असा अनुभव आल्यावर तेथे आपण आपण म्हणून भिन्न कुणी असा उरेल सोह असा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्म्याचा विचार आपण कायचा ते सोह असा सोह हसा हे मी कोण या प्रश्नाचे उत्तर आहे याच्यास अर्थात सखोल विचार केल्यावर आणि आत्म्या संबंधी विचार केल्यावर कडून येते की जेथे आत्म्याशिवाय अन्य काही नाहीच तेथे आपण आपले अस्तित्वच कुठे शिल्लक राहते आत्मा निर्गुण निरंजन तयाशी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे आत्मा निर्जन निर्गुण निरंजन आहे त्याच्याशी अनन्य असावे याचा अर्थच असा होतो की तेथे अन्य म्हणजे दुसरा कुणी नाहीच मग तेथे आत्मा म्हणजे मी राहतोच कुठे आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैत द्वैतवद्वैत तेथे मी पणाचा हे उरेल काहीचा आत्मस्वरूपात द्वैतव तर नाहीच पण अद्वैतही उरत नाही जेथे अ द्वैतवैतही नाही तेथे ज्याला एकत्व किंवा भिन्नत्व भासते तो मीच तेथे उरत नाही आत्मा पूर्ण पुर्नत, पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुण आपण कोण की पूर्णत्वाने परिपूर्ण असतो तेथे गुण अगुण अवगुण दोन्हींचा अभाव असतो तो निखळ निर्गुण असतो सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण असून तेथे दुसरे काही नसतेच तर अशा परिस्थितीत आपण म्हणजे मी मी म्हणणारा तिथे असेलच कसा तो तपंद अशी पद निरसुनी सकड भेदाभेद वस्तु ठाईची अभेद आपण घ्यायचा तो म्हणजे तू तत्पंद म्हणजे ते ब्रह्म आणि अशी पद म्हणजे आहेस तू ते ब्रह्म आहेस याप्रमाणे निधी ध्यासन निधी ध्यासन करता करता निधी ध्यासन करणाराच जेव्हा ब्रह्मरूप होऊन जातो तेव्हा सगळे भेद व भेदा भेदाचेही बे, निरसन होते व एक आत्मवस्तूच राहते तेथे मीचे अस्तित्वच कसे राहील निरसिता जीव शिव उपाधी जीव शिवची कैचे आदी स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा एका परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही विद्या या उपाधीमुळे त्यालाच जीव शिव प्राप्त होते तर अविद्या उपाधीमुळे जीव प्राप्त होते दोन्ही उपाधीचे निरसन केल्यावर जीव शिवच राहत नाही केवळ केवळ एकच एक, एक ब्रह्मच राहते व तेच सर्वांचे स्वरूप आहे याप्रमाणे आपल्या स्वरूपाविषयीचे ज्ञान गूढ झाले म्हणजे आपण म्हणजे मी मी म्हणून राहत नाही सा वचनाचा देव, देव अभिप्राव अनुभवी जाणती म्हणून आपण ज्याला मी म्हणतो तो देहाभिमानी मिथ्या ठरतो आणि देव म्हणजे पूर्णत्वाने परिपूर्ण आत्माच केवळ सत्य आहे हे कडून येते म्हणजे देव व भक्त म्हणजे शिव व देव तत्वता एकच परब्रह्म रूपी आहेत असा अनुभव ज्यांना साक्षात होतो ते या वचनांचा अभिप्राय जाणतात या नाव आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले या स्वात्मानुभवालाच आत्मनिवेदन म्हणतात या योगे ज्ञानी लोकांना समाधान प्राप्त होते याप्रमाणे येथे नवव्या आत्मनिवेदन भक्तीचे लक्षण सांगितले आहे पंचभूतांमध्ये आकाश सकड देवांमध्ये जगदीश नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी पंच महाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ सर्व देवांमध्ये जगदीश श्रेष्ठ त्याप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये ही नववी भक्ती श्रेष्ठ आहे नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे जोपर्यंत ही नवी आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच आत्मानुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म मरणांतून सुटका होऊ शकत नाही श्री समर्थ म्हणतात कि माझे हे वचन सत्य प्रमाण मानावे हे खोटे मानू नये ऐसे हे नवविदा भक्ती केल्या पावीचे स्वायोज्य मुक्ती सायोज्य मुक्तीस कल्पांती चढण नाही अशा प्रकारे नवविदा भक्ती केली असता सायोज्य मुक्ती प्राप्त होते एकदा सायोज्य मुक्ती प्राप्त झाली की ती कल्पांतीही नष्ट होत नाही तीही मुक्तीच आहे चढण सायोज्य मुक्ती अचड जाणं त्रैलोक्यास होता निर्वाण सायोज्य मुक्ती चढेना एकंदर मुक्ती चार आहेत त्यातील पहिल्या तिन्ही मुक्तींचा नाश होतो पण सयोज्य मुक्ती मात्र अविनाशी आहे त्रैलो त्रैलोक्याचा नाश झाला तरी सायोज्य मुक्तीचा नाश होत नाही अवघी या चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयांमध्ये तीन नाशती चौथी ते अविनाश वेदशास्त्रांनी एकूण चार मुक्ती वर्णन केल्या आहेत त्यामध्ये पहिल्या तीन नाश पावतात पण चौथी मुक्ती सायोज्यता ही अविनाशी आहे पहिली मुक्ती ते स्वलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता चौथी सायोज्य मुक्ती सलोकता ही पहिली मुक्ती होय समीपता ही दुसरी मुक्ती असून स्वरूपता ही तिसरी मुक्ती आहे तर सायोज्य मुक्ती ही चौथी मुक्ती होय या चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती ह्याची निरूप प्रांजड श्रोती सावध पुढे परिसावे भजनाने या चार मुक्ती साधकांना प्राप्त होतात या चारी मुक्तींचे प्रांजड वर्णन पुढल्या समासात करीत आहेत ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे इतिश्री दासबोध्ये गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ